या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत. निश्चित या ठिकाणी सीएम डीसीएम साहेब येतील असा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. निश्चित उद्या भरणार आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी जाणार. बावनकुळेंनी असं आज म्हटलं की ही जागा शिंदे गटाची होती, मग इतके वेळेस का थांबले होते, आतापर्यंत डिक्लेअर का नाही होऊ दिली? अच्छा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी सुटला. परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवाऱ्या देखील जाहीर झालेल्या आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या मताधिकार निवडून देतील. राजाभाऊ वाजे आहेत इतर देखील. आता मला असं वाटतं का समोरच्यांकडे व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये 65% शहरी भाग आहे आणि 30-35% ग्रामीण भाग आहे. तर दोन्ही भागाचा, ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्यालाकडं पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं, कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ॲक्सेसेबल कसा आहे, तो बोलतो कसा, त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेता आहे. राज्याचं नेतृत्व कोण करत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्याला लाखोच्या संख्येने तिकडे निवडून देतील. मला असं वाटतं का कुणी प्रत्येक ठिकाणी लोकसभा म्हटल्यानंतर असतोच, प्रत्येक जण इच्छुक असतो आणि म्हणून आपण प्रत्येकाला विश्वासात घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करणार आहोत. चला मध्ये जा बबन मध्ये जा.